अच्छा मस्त मजे ना विद्यार्थी तर आपण आज काल काय बघितलं काल एक गोष्ट पाहिली मस्त पैकी आवडली ना कालची गोष्ट मग चला आजपासून आपण मराठीच्या अभ्यासाला सुरुवात करायची ना सुरुवात विद्यार्थ्यांना आता या वर्षाला काय मराठीमध्ये शिकायचं तुम्हाला मराठीमध्ये कशी मुळाक्षरे कशी लिहायची मुळाक्षरांचं वाचन कसं करायचं चौदा फळी कशी घ्यायचं हे ते पहा आणि आपल्याला गोष्टी पाहायच्या आहेत काढायच्या आहे
जेव्हा आपली शाळा सुरू होणार तेव्हा त्या वर्षी तुमच्या आई चेक करणार, मग ज्याच्या ह्या रेषा व्यवस्थित येतील त्यांना काय देणार आहे, स्टार देणार आहे. मग किती जणांना स्टार पाहिजे? सगळ्यांना स्टार पाहिजे ना. मग चला मग माझ्या बरोबर या रेषा काढायला सुरुवात करू. व्यवस्थित घाई गडबड न करता या रेषा काढायच्या आहे. आणि ही रेषा कोणती आहे? उभी रेषा. यालाच आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? स्टँडिंग लाईन. झाली विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांची उभी रेषा काढून झाली. व्हेरी गुड. आता आपण पुढची रेषा पाहणार आहोत, ती कुठली? तिरपी रेषा. पुढची जी रेषा आहे ती कोणती आहे? तिरपी रेषा. याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात माहितीये? स्लॅन्टिंग लाईन. स्लॅन्टिंग लाईन तुमचं इंग्लिश मध्ये झाली आहे ना, आणि त्यालाच मराठी मध्ये काय म्हणतात? तिरपी रेषा. तर चला आपण तिरपी रेषा काढून घेऊया. ही जी रेषा आहे त्याला काय म्हणतात? तिरपी रेषा. तुम्हाला तिरपी रेषा म्हणजे बघा काही काही मुलं गडबडीमध्ये अशी कशी पण काढतात, पण ही ही बघा कशी काढली आहे. दोन रेषेमध्ये अंतर बघा, व्यवस्थित येणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते विद्यार्थी मित्रांनो, जरी हे सोपं वाटलं या रेषा आपल्याला वाटली एकदम सोपं आहे, पण त्या येणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला तुमचं अक्षर व्यवस्थित यायला पाहिजे असेल तर पहिल्यांदा या रेषा व्यवस्थित येणं खूप महत्वाचं आहे. चला वरची मध्ये दुसरी रेषा जी आहे तिरपी रेषा माझ्याबरोबर काढायला घ्या. अर्ध्या त्याने काय दिली आहे? रेषा काढून दिलेली आहे. त्या काय करायचे आहे? पेन्सिलनी गिरवायचे आहे आणि त्याच्या खाली बॉक्स मध्ये चौकटीमध्ये काय करायचे त्या रेषा तुम्हाला स्वतः काढायच्या आहे. गाई गडबड अजिबात करू नका. सगळ्यांना चॉकलेट स्टार पाहिजे ना. मग शाळा सुरू झाली की ती वर्कशीट चेक करणार आहे, ज्याला छान असेल त्यांना काय देणार आहे? स्टार देणार आहे. आपण पहिली रेषा बघितली ती कोणती? उभी रेषा. दुसरी रेषा कोणती बघितली? तिरपी रेषा. आता आपण पुढची जी पुढचा जो शेप पुढचा जो आकार पाहणार त्याला काय म्हणतात? गोलाकार रेषा. पुढचा जो आकार पाहणार त्याला काय म्हणतात? गोलाकार रेषा. हे तुम्ही इंग्लिश मध्ये केलेलं आहे त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? सर्कल. सर्कल आणि याला मराठी मध्ये म्हणतात गोलाकार रेषा. असे व्यवस्थित तुमचा असेल गोलाकार रेषा आली पाहिजे. ही काय आहे? एक रेषच आहे. काय आहे? एक रेषा आहे, पण त्याला गोल आकार दिलेला आहे. त्याला काय केलेला आहे? आपण गोल आकार दिला आहे म्हणून त्याला काय म्हणतात? गोलाकार रेषा. चला माझ्या बरोबर पहिल्यांदा काय करा? गिरवायला घ्या पेन्सिलने व्यवस्थित गिरवायचं. पहिल्यांदा एक काम करायचं जेव्हा गिरायला घेऊ तेव्हा पेन्सिल व्यवस्थित शार्प करून घ्यायची, म्हणजे तुमचे हे ह्या ज्या रेषा आहेत ते व्यवस्थित येतील. नाही गडबड अजिबात करायची नाही आणि जास्त करून इरेझरचा रबरचा वापर करायचा नाही. झालं गोलाकार रेषा. जर पहिली उभी रेषा, तिरपी रेषा, गोलाकार रेषा आणि ह्याच्या पुढे आपण जे बघणार आहोत ते कुठली? अर्ध गोलाकार रेषा. म्हणजे तुम्ही इंग्लिश मध्ये हाफ सर्कल पाहिलाय ना,
त्याला मराठी मध्ये काय म्हणतात अर्ध गोलाकार रेषा.